नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प एज्युकेशनच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की जी काही RBIची एक सबसिडीरी आहे जी की बँक नोट्स प्रिंट करते, त्याबद्दल निघालेल्या रिक्रुटमेंटबद्दलची माहिती. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक RBIची सबसिडीरी आहे आणि इथे ॲक्च्युअल नोट करन्सी नोट्स प्रिंट केल्या जातात. बँक नोट पेपर मिल, जी काही पेपर मिल असते जिथे आपली प्रिंटिंग होत असते नोटांची आणि पेपरसुद्धा बनवला जातो. इथे विविध टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांची एक ॲड आलेली आहे. थोडक्यात पाहूया की कोणते कोणते पद आहेत ते. जेवढ्या एज्युकेशनल डिसिप्लिन आहेत, वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत, त्याच्यामध्ये मेकॅनिकल, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, पल्प अँड पेपर, सिव्हिल, केमिस्ट्री, अकाउंट असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट, हे दोन नॉन टेक्निकल पदं आहेत क्लरिकल गेडरचे, आणि एक टेक्निकल जे काही आपल्याला प्रोफेशनल नॉलेज लागणार आहे त्या पदासाठी ते हे पदं आहेत. बघा मित्रांनो, सर्वात जास्त पदं आहेत मेकॅनिकल स्ट्रीमसाठी. इथे 10 पदं आहेत ॲप्रॉक्सिमेट दिलेलं आहे त्यांना आणि रिलेटेड रिझर्वेशन आहे. ओपनसाठी 4 पदं आहेत, त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी 4 आहेत, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 5 आहेत, केमिकलसाठी 6, पल्प आणि पेपर प्रोसेसिंग होते त्यासाठी 6 आहेत, सिव्हिलसाठी 2, केमिस्ट्रीसाठी 2, अकाउंट असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट प्रत्येकी 2. ह्या दोन्ही पदं नॉन टेक्निकल आहेत आणि क्लरिकल लेवलचे पदं आहेत. अकाउंटंट म्हणजे असिस्टंट अकाउंटंटचं एक पद आणि असिस्टंट ऑफिस असिस्टंट म्हणजेच क्लर्क. तर हे असे काही पदं आहेत. तर या पदाबद्दल काय क्रायटेरिया आहे एज्युकेशनल आणि बाकीच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याआधी महत्त्वाच्या डेट्स पाहूया की कोणत्या डेट्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी सुरू झालेलं आहे 5/6/2024 आणि आखरी डेट आहे 30/6/2024. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आधीच अप्लाय करावं ही सर्वांना विनंती. पुढे पाहूया की प्रत्येक पदासाठी काय क्रायटेरिया आहे आणि काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे. मेकॅनिकल डिसिप्लिनमध्ये जे काय पद आहे त्याला प्रोसेस असिस्टंट Grade 1 असं म्हटलं जातं, जे टेक्निकल पद आहे. जवळपास सर्व पदांना असंच म्हटलं जातं प्रोसेस असिस्टंट Grade 1 टेक्निकल, पण त्याची डिसिप्लिन वेगवेगळी असणार आहे. नंबर ऑफ पोस्ट आहेत 10. एज क्रायटेरिया मिनिमम 18, मॅक्झिमम 28. त्यानंतर आपल्याला 10वी प्लस ITI लागणार आहे इथे. आणि रिलेटेड फील्डमध्ये 2 इयर्सचा एक्सपिरियन्स इथे मॅन्डेटरी आहे. ज्या फील्डमध्ये आपला किंवा ज्या ट्रेडमध्ये आपला ITI झालेला आहे त्याच फील्डमध्ये आपल्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे बंधनकारक आहे. त्यानंतर आणखी एक माहिती आहे मित्रांनो की जर आपलं पॉलिटेक्निक झालेलं असेल, 3 इयर्सचा डिप्लोमा विथ 60% मार्क्स, ॲग्रिगेट मार्क्स लास्ट सेमिस्टरचे किंवा लास्ट इयरचे नाही, ॲग्रिगेट मार्क्स, तर आपल्याला असा काही एक्सपिरियन्स लागणार नाही आहे. डिप्लोमा होल्डरसाठी एक्सपिरियन्स आवश्यक नाही आहे. असेल तर चांगली गोष्ट आहे, पण नसेल तरी चालेल. तसेच आणखी काय पदं आहेत, इलेक्ट्रिकल डिसिप्लिन सेम क्रायटेरिया आहे, ITI आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. डिग्री होल्डर डिप्लोमा होल्डरसाठी नाही आहे एक्सपिरियन्सची आवश्यकता. त्यानंतर पुढचं आहे प्रोसेस असिस्टंट Grade A इलेक्ट्रॉनिकसाठी, सेम क्रायटेरिया आहे. प्रोसेस असिस्टंट पुन्हा Grade 1 केमिकल डिसिप्लिन 6 पदं, सेम क्रायटेरिया. प्रोसेस असिस्टंट Grade 1 पल्प अँड पेपरसाठी, जे का पल्प आणि पेपरची प्रोसेसिंग होते त्याच्यासाठी, इथे ITI नाही चालणार, इथे त्यांना डिप्लोमाच पाहिजे, पण 60% ॲग्रिगेटमध्ये. एक्सपिरियन्स लागणार नाही आहे. सिव्हिल डिसिप्लिनसाठी पण सेम आहे. केमिस्ट्रीसाठी BSc केमिस्ट्रीची डिग्री विथ 60% मार्क्स, एक्सपिरियन्स नाही आहे. अकाउंट असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट या 2 नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडच्या पोस्ट आहेत. अकाउंट असिस्टंटसाठी लागणार आहे BCOM ची डिग्री विथ 60% मार्क, एक्सपिरियन्सची गरज नाही.
प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1, टेक्निकल असिस्टंट, ऑफिस असिस्टंट म्हणजेच क्लर्क, तर 18 ते 28 मिनिमम, आणि एनी ग्रॅज्युएट विथ 60% मार्क्स इन ॲग्रिगेट, एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. दोन्ही पण नॉन टेक्निकल पदांसाठी काही एक्सपिरियन्स लागणार नाही, फक्त आपल्याला एक बीकॉमची डिग्री अकाउंट असिस्टंटसाठी लागणार आहे विथ 60% ॲग्रिगेट मार्क्स, आणि ऑफिस असिस्टंट म्हणजे जो क्लरिकलचं पद आहे त्यासाठी प्लेन कोणतीही डिग्री चालेल विथ 60% ॲग्रिगेट मार्क्स. रिलेटेड रिलॅक्सेशन पण आहे कास्ट वाईज. पुढे पाहूया आणखी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते. फॉर्मची फीस किती असणार आहे? फॉर्मची फीस कॅटेगरीसाठी 200 आणि अनरिझर्व्ह किंवा जनरल कॅटेगरीसाठी 600 रुपये असणार आहे. पे स्केल सर्वात महत्त्वाची गोष्ट. सर्व पदं एकाच कॅडरमध्ये येतात. प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 सगळ्या पोस्टला लेवल 2 पेमेंट आहे. बेसिक चालू होणार आहे 24,500. याची ॲप्रॉक्सिमेट ग्रॉस सॅलरी जाईल 35 ते 40 हजार. थोडाफार फरक असू शकतो पण जनरली 35 ते 40 हजारच्या दरम्यान आपली सॅलरी असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस बघा मित्रांनो, जी काही टेक्निकल बॅकग्राऊंडचे मुलं आहेत जसं की केमिकल, मेकॅनिकल, ज्या काही टर्म्स आहेत आपल्या, त्यासाठी पेपर असणारे लॉजिकल रिझनिंग, क्वांट आणि जनरल अवेअरनेस, प्रत्येकी 20-20 मार्कांचा पोर्शन असणार आहे आणि 20 प्रश्न 20 मार्कांसाठी. टोटल 80 मिनिट असणार आहेत कंपोजिट, म्हणजे काही सेक्शनल टायमिंग आपल्याला नाही आहे इथे. आणि त्यानंतर आपलं जे काही प्रोफेशनल नॉलेज असणार आहे ज्याच्यामध्ये आपलं ITI म्हणा किंवा डिप्लोमा झालेला आहे, त्या रिलेटेड 40 प्रश्न 40 मार्कांसाठी आणि त्यासाठी 40 मिनिट असणार आहेत. टोटल 100 प्रश्न असणार आहेत, 100 मार्क्स असणार आहेत आणि 120 मिनिट, 2 घंट्यांचा हा एक पेपर असणार आहे. त्यानंतर नॉन टेक्निकल पोस्ट ज्या आहेत, एक आहे अकाउंट असिस्टंट आणि एक ऑफिस असिस्टंट. तर अकाउंट असिस्टंटसाठी बघा काय सांगितलेलं आहे. अकाउंट असिस्टंटसाठी सेम आहे लॉजिकल रिझनिंग, क्वांट आणि जनरल अवेअरनेस. ॲडिशनल असणारे अकाउंटिंग नॉर्म्सचा एक पेपर जे कॉमर्स सिमुल आहे त्यांच्यासाठी, आणि सेम पॅटर्न असणारे 100 क्वेश्चन 100 मार्क 120 मिनिट. त्यानंतर जी काय नॉन टेक्निकल पोस्ट होती आपली पुढची, ती होती ऑफिस असिस्टंट म्हणजेच क्लर्क. तर क्लर्कसाठी लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यानंतर जनरल अवेअरनेस. ॲडिशनलमध्ये इथे इंग्लिश असणारे 40 मार्कांसाठी, म्हणजे सर्वच पोस्टसाठी लॉजिकल रिझनिंग, क्वांट आणि जनरल अवेअरनेस आहेच. फक्त चेंजेस होत आहेत आपल्या प्रोफेशनल नॉलेजमध्ये किंवा पार्ट बीमध्ये. तर प्रत्येकाचा पार्ट बी हा थोडा थोड्या प्रमाणात चेंज आहे, पार्ट ए हा सर्वांसाठी सेम आहे. तर ऑफिस असिस्टंटसाठी 40 मार्काचं स्पेशल इंग्लिश असणार आहे आणि सेम 100 मार्क 100 प्रश्न आणि 120 मिनिट. ही काही ही प्रोसिजर होती. सिंगल एक्झाम आहे, सिंगल एक्झाम थ्रूच आपलं सिलेक्शन असणार आहे. त्यानंतर अजून पुढे काय महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. काही क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलेला आहे की मिनिमम आपल्याला 45% मार्क्स घ्यायचे आहेत जनरल कॅटेगरीसाठी, OBC साठी 40 आणि SC ST कॅटेगरीसाठी 35. हा एक क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. यानंतरच आपली मेरिट लिस्ट लागणार आहे. महत्त्वाची वेबसाईट, याच वेबसाईटवर आपल्याला सर्व अपडेट्स मिळणार आहेत. तर ही वेबसाईट लक्षात राहू द्या आणि व्हिजिट करत राहा. पुढे पाहूया आणखी काही महत्त्वाची माहिती आहे का? बस पुढे फक्त फॉर्मॅट्स वगैरे आहेत आणि नॉर्मल ज्या काही इन्स्ट्रक्शन असतात त्या दिलेल्या आहेत. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी या जे काही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे ती पाहावी. जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत किंवा अधिक माहिती जर पाहिजे असेल तर दिलेल्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू शकता. धन्यवाद. ऑल द बेस्ट.